किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चवळी भाजी. तुम्ही बघताय इथे चवळी भाजी ठेवलेली आहे, छानशी हिरवीगार, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे आणि 3 पाण्यामध्ये मी ही धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याला बारीक बारीक कट करून घेऊया. भाजी आपण बारीक बारीक कापून घेतलेली आहे, जास्त बारीकही नाही, थोडीशी मोठी अशीच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता कशी कापलेली आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया. कढई इथे मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेम आहे. 1.5 पळी आपण तेल घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण. लसूण मी मस्त ठेचून घेतलेला आहे, भरपूर लसूण घ्यायचा. 10-15 पाकळ्या तरी असतील. मस्त ठेचून घेतलेलं आहे. लसूण आपला मस्त ब्राऊन होत आलेला आहे. आपण घालूया जिरं. 1/2 चमचा मी जिरं घालते. आता घालूया मिरची. 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि बारीक कापलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नाही आहेत त्यामुळे मी जास्त घेतल्यात. त्यानंतर त्यामध्ये घालूया कांदा. कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि बारीक बारीक चॉप केलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा हळद. मसाले आपण नाही वापरणार, पालेभाजीला मसाले नाही वापरत. त्यांचं परतवून घेऊया. कांदा खूप ब्राऊन असं केला पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे आपण आता ही भाजी कापलेली आहे ती ह्याच्यात घालून घेऊया. चवळी भाजी खूप चविष्ट लागते. सध्या थंडीमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा सीझन आहे. मिक्स करून घेऊया. ती भाजी दिसायला जरी खूप मोठी दिसली तर पण शिजल्यानंतर ती खूप कमी होते. भाजी आपण सर्व घालून घेतली आणि मिक्स करून घेतली. आता 1-2 मिनटं आपण त्याला झाकण लावून शिजवून घेऊया. 2 मिनिटांनी आपण त्याला परतवून घेऊया. परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. पालेभाजीला मीठ शिजल्यानंतरच घालायचं, कारण भाजी फार कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही. म्हणून शिजल्यानंतर घालायचं. पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि शिजवून घेऊया झाकण लावून. भाजी आपण उघडून पाहूया. भाजी आपली शिजलेली आहे, किती कमी झाली बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया, ओलं खोबरं. दाण्याचं कूटसुद्धा घालू शकता, दाण्याच्या कूटाने खूप छान लागते. आणि एकदा मिक्स करून घेऊया. चवळी भाजी आपली तयार आहे. आता मी गॅस बंद करते. चवळी भाजी आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता खूप चविष्ट लागते. माझी ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.